नमस्कार मित्रांनो, एसएससी क्लास टेक मध्ये आपलं स्वागत आहे. पोस्ट ऑफिस भरतीसाठी आज आपण बघतोय इंडियन जिओग्राफी म्हणजे भारताचा भूगोल, आणि त्याचा हा पार्ट 3 आहे. किंवा हे पोस्ट ऑफिस भरतीसाठी जी काही व्हिडिओची सिरीज आहे त्यातला हा 3रा व्हिडिओ आहे. आणि जर तुम्हाला इतर व्हिडिओ बघायचे असतील तर सर्व त्यांच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. तुम्हाला सर्व शैक्षणिक व्हिडिओ जर बघायचे असतील, त्याचे अपडेट हवे असतील, तर आताच तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर बघूया आज आपण भाग 3. तर मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरतीसाठी भारताचा भूगोल यावर आधारित आपण काही महत्वाचे काही प्रश्न घेऊन आलेलो आहोत. चला तर बघूया. पहिला प्रश्न आहे, भारतात सर्वात जास्त थोरियमचे साठे कोणत्या राज्यात आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे केरळ या राज्यामध्ये. त्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, पश्चिम बंगाल राज्याची सीमा किती देशांना लागते? तर तो पश्चिम बंगाल आहे, त्याची राजधानी कोलकाता आहे, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत. तर या राज्याची जी सीमा आहे ती 3 देशांना लागते. मग हे 3 देश कोणते? तर त्याच्यामध्ये एक आहे बांगलादेश, ठीक आहे, एक बांगलादेश आहे, बांगलादेशनंतर आपल्याला म्हणता येईल की एक नेपाळ आहे आणि एक भूटान आहे. सबरीमाला कोणत्या राज्यात आहे? आताचा चर्चित विषय होता त्याच्यामुळे आपण हा प्रश्न घेतलेला आहे. तर सबरीमाला हे केरळमध्ये आहे. त्यानंतर सर्वात जास्त समुद्र किनारा या राज्याला लाभला आहे, तर तो राज्यामध्ये कोणतं? ते राज्य म्हणजे गुजरात. मुख्यमंत्री आहेत विजय रुपाणी आणि गव्हर्नर आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर. पाचवा प्रश्न आहे, जैवविविधतेसाठी महत्वाचे स्थान कोणते? पश्चिम घाट, पूर्वी घाट, थार वाळवंट की सुंदरवन? तर महत्वाचं आहे जे पश्चिम घाट, त्याला आपण सह्याद्री घाट सुद्धा म्हणतो, ठीक आहे. सह्याद्रीमध्ये फक्त महाराष्ट्र पुरचा, ठीक आहे, जे सह्याद्री पर्वत आहे तो. आणि जो पश्चिम घाट आहे तो जैवविविधतेसाठी अतिशय महत्वाचा आहे. आणि हे सुंदरवन जे आहे हे बांगलादेश आणि आपला भारतामधलं जे काही पश्चिम बंगाल आहे या दोन देशांमध्ये आपल्याला हे पसरलेलं आहे सुंदरवन जंगल. त्यानंतर आहे चांदण्याच्या, इथं चुकलेलं आहे थोडं, चंदनाच्या इथं पाहिजे. काय पाहिजे? चंदनाच्या. चंदनाच्या लाकडासाठी प्रसिद्ध असलेले राज्य, जे चंदनाचं लाकूड असते त्यासाठी जे प्रसिद्ध जे काही राज्य आहे ते आहे केरळ. कोणतं आहे? केरळ. त्यानंतर भारतीय वन अनुसंधान संस्था कोणत्या शहरात आहे? ती आहे देहरादूनला. कोणत्या शहरामध्ये आहे? देहरादून, उत्तराखंड. भूमध्य रेषाजवळ कोणत्या प्रकारची वने आपल्याला पाहायला मिळतात? तर जी भूमध्य रेषा असते, ठीक आहे, भूमध्य रेषा म्हणजे काय? त्याच्यामुळे आपल्या पृथ्वीचे 2 भाग होतात अशी रेषा, तिच्या जवळपास आपल्याला जी वनं पाहायला मिळतात ती असतात उष्ण कटिबंधीय वने. उष्ण कटिबंधीय कारण जे सूर्याची किरणं असतात ते सरळ पडतात त्या भागावर, त्याच्यामुळे तिथं उष्णता जास्त असते आणि उष्णता जास्त असल्यामुळे तिथं आपल्याला उष्ण कटिबंधीय वनं पाहायला मिळतात. त्यानंतर आहे पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के वने असायला पाहिजे? म्हणजे बघा मित्रांनो, जर आपल्याकडे समजा उदाहरणार्थ घ्या की 100 एकर आपल्याकडे क्षेत्रफळ आहे, तर त्याच्या किती टक्के आपण वन लावायला पाहिजे जर संतुलन राखायचं असेल निसर्गाचं? तर याचं योग्य उत्तर ते म्हणजे 33.3% एवढं तिथं वन असायला पाहिजे. शिवपुरी राष्ट्रीय पार्क कोणत्या राज्यात आहे? थोडीशी मिस्टेक झालेली आहे, बरोबर करा, कोणत्या राज्यात आहे? तर शिवपुरी राष्ट्रीय पार्क हे मध्य प्रदेशमध्ये आहे. कुठल्या राज्यामध्ये आहे? तर मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहे तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. नागरहोल नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? नागरहोल हे नॅशनल पार्क आहे, हे आहे कर्नाटकमध्ये. कोणत्या राज्यामध्ये आहे? कर्नाटक राज्यामध्ये आहे. भरतपूर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर राजस्थानमध्ये आहे, ठीक आहे, राजस्थानचे मुख्यमंत्री तुम्हाला सांगायचे आहेत. सुंदरबन जंगलाला काय म्हणतात? सुंदरबन जंगल आपण बघितलं, हे बांगलादेश आणि आपलं जो भारतातलं जे राज्य आहे पश्चिम बंगाल यामध्ये या दोघांमध्ये हे जंगल आपल्याला पाहायला मिळते. आणि तिथं काही जंगल असते त्याला मँग्रोव्ह जंगल असं म्हणतात. काय म्हणतात? मँग्रोव्ह जंगल. त्याचा 14 प्रश्न आहे, कापूसाचे पीक म्हणजे कापसाचे पीक, थोडंसं पुन्हा मिस्टेक झालेली आहे, कापसाचे पीक घेण्यासाठी कोणती मृदा महत्वाची आहे? तर काळी मृदा. काळी मृदा
महत्वाची असते, ठीक आहे, ध्यानात ठेवा. त्यानंतर आहे लँडराईट माती मुख्यतः खालील ठिकाणी आढळते, म्हणजे जी लँडराईट जी माती असते ही कुठं आढळते, ठीक आहे, तर ती आढळते आपल्याला मालाबार समुद्र किनारा. कुठं? तर मालाबार समुद्र किनारा. पुन्हा इथं झालं मसाल्याचा बगीचा, पुन्हा विषय झाले तर मा झाले तर म पाहिजे. मसाल्याचा बगीचा कोणत्या राज्याला म्हणतात? तर आता मसाल्याचा बगीचा तर हे म्हणतात केरळ या राज्याला. कोणत्या राज्याला? केरळ या राज्याला. 17 प्रश्न आहे, भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे, तो म्हणजे अरवली पर्वत. कोणता पर्वत आहे? तो आपला अरवली पर्वत आहे. खजुराहो कोणत्या राज्यामध्ये आहे? खजुराहो कोणत्या राज्यामध्ये आहे? तर बघा मित्रांनो, जो खजुराहो आहे हे एक महत्वाचं आपण म्हणूया त्याला, याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे, ठीक आहे. तर हा मध्य प्रदेशमध्ये आहे. कुठं आहे? तर मध्य प्रदेशमध्ये. त्यानंतर आहे भारतात चहा उत्पादनात या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो, सर्वांनाच माहिती आहे आणि एकदम सोपा आहे, तो म्हणजे आसाम राज्य. आणि आसाम राज्याची राजधानी कोणती आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे, तर खाऱ्या करा खऱ्या नाही, खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर ते आहे चिल्का सरोवर. आणि हे चिल्का सरोवर कुठे आहे? तर ओडिसा राज्यामध्ये आहे. आणि ओडिसा राज्याची राजधानी तुम्हाला सांगायची मागच्या वेळेमध्ये आपण बघितलेली आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी ही गोदावरी नदी आहे. गोदावरी नदीलाच दक्षिण गंगा सुद्धा म्हणतात. तिची जी लांबी आहे ती आहे 1450 किलोमीटर. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील एकमेव हिऱ्याची खाण पन्ना कोणत्या राज्यामध्ये आहे? म्हणजे ही पन्ना खाण आहे हिऱ्याची एकमेव भारतामध्ये, ही भारतामध्ये आहे, ठीक आहे. भारतातील इथं पुन्हा मिस्टेक झालेली आहे, भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ही आहे मध्य प्रदेशमध्ये, ठीक आहे, ध्यानात ठेवा. तर बघा मित्रांनो, फर्स्ट टाइम मी काय केलं होतं की टायपिंग करायला सुरुवात केली होती, त्याच्यामुळे काय झालेलं आहे की खूपच मिस्टेक झालेली आहे, ठीक आहे. टायपिंग मी करायला गेलो फर्स्ट टाइम, त्याच्यामुळे खूपच मिस्टेक झालेली आहे. त्याच्यामुळे समोरच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे भाग तीन आहे चारमध्ये मी मिस्टेक टाळण्याचा प्रयत्न करेल. कारण ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवेल त्यावेळेस मी एकदा पुन्हा चेक करेल त्याच्यामध्ये काही मिस्टेक आहे का ते, ठीक आहे. कारण हा भाग मी आत्ताच टाईप केला आणि लगेच व्हिडिओ बनवला, त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी इथं झालेल्या आहेत. तुम्हाला काही प्रश्न असतील, शंका असतील, तर नक्कीच व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला कळवू शकता. आम्हाला व्हॉट्सअपसुद्धा करू शकता 86 57 33 22 80 या व्हॉट्सअप नंबरवर.